भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व श्री युवा प्रतिष्ठान तक्का पनवेलचे प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते व श्री युवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रतीक देवचंद बहिरा व भारतीय जनता पार्टी तक्का विभागीय कमिटी यांच्या वतीनं 1500 कुटुंबियांना दिवाळी फराळ सामान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना वैश्विक महामारीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत थोडा बहुत आधार देण्याच्या दृष्टिकोनातून दिवाळीच्या सणाला दिवाळी फराळ सामानाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक तेजस कांडपे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, ज्येष्ठ नेते शंकरशेठ म्हात्रे, सुनील पगडे, जयंत बहिरा, विशाल म्हसकर, सचिन चिखलेकर, डीएस खरत, कुणाल म्हात्रे, बबन कांबळे, अण्णा भगत नाईक व भाजपचे सर्व पदाधिकारी व श्री युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपली संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती जगभरामध्ये जर काही प्रसिद्ध असेल तर ती वसुधैव कुटुंबकम असं मानणारी संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकमचा अर्थ असा आहे की ही संपूर्ण सृष्टी हे आमचं कुटुंब आहे, हा आमचा परिवार आहे, हा विचार आपण सगळ्यांनी सातत्यानं मांडला. परंतु इथं बोलून क्रमांक 20 कार्यकर्ते थांबले नाही, तर भारतीय जनता पार्टीनं जो आम्हाला विचार सांगितला तो आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सिद्ध करताय. स्वतःला भूक लागलेली नसताना या ठिकाणी जर दुसऱ्याचा घास आम्ही घेत असू तर ती विकृती आहे. स्वतःचा भूक लागलेली असताना खाणं ती कदाचित प्रकृती असेल, पण स्वतःला भूक लागली पण समोरच्यालाही भूक लागली तर आमच्या या ताटाचा एक घास हा समोरच्याला देणं ती आपल्या देशाची संस्कृती आहे. ती संस्कृती जपण्याचं काम जे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे ती खऱ्या अर्थानं ती आनंदाशी होत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.